जपानी पत्रकार बांधव जर थोडे खाली बसले तर माझ्या बहिणी सगळ्या दिसतील मला. थोडं 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 ॲडजस्ट केलं तर मागच्या आमच्या बहिणी थोडं हा खाली इकडचे पण इकडे भाऊ आहेत खाली बसलेत माग. पत्रकार भाऊ पण आहेत माझे लाडके पत्रकार भाऊ आहेत. राजमाता जिजाऊना वंदन. आपला हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, हा महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे, हा महाराष्ट्र अहिल्यादेवीचा आहे, हा महाराष्ट्र ताराराणींचा आहे आणि हा महाराष्ट्र माझ्या समोर बसलेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे. माझ्या लाडक्या बहिणींचा अथांग सागर इथं पसरला आहे आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह जे प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहत होतो, खरं म्हणजे हा एवढा उत्साह जो आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेरचा आहेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली याचा आनंद मला आहे. खरं म्हणजे दृष्ट लागण्यासारखा सोहळा आज आपण इथे पाहतोय. आज मी आहे, देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, आम्हा तिघांचाही एकच उद्देश आहे या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं. आज कोणी पत्रकार म्हणतील अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाहीत, त्याच्यामध्ये अजून विरोधक राजकारण करतील, परंतु आपल्याला मी सांगतो मुंबईमध्ये नड्डा साहेब आलेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, देवेंद्रजी तिकडे आहेत, अजितदादा त्यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात आहेत. खरं म्हणजे एक टीम आहे आमची, ही टीम जी आहे हे टीम म्हणून आम्ही काम करतोय. या टीमचा खरं म्हणजे माझ्या बहिणींना लाभ कसा होईल हाच उद्देश आमचा सगळ्यांचा. खरं म्हणजे मी टीमचा कॅप्टन असलो, राज्याचा मुख्यमंत्री असलो, तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे याचा मला खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. कारण मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेवढा मला आनंद झाला, त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय. आणि लाखो बहिणींचं प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान, एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना होतोय. तानाजीराव येत असताना आम्ही ज्ञानराज होता, तानाजीराव होते, पाहिलं येताना अगदी रॅम्पवरून येताना ज्या माझ्या बहिणींची लगबग पाहिली, राखी बांधायचा उत्साह पाहिला, त्यांचा स्वागत करण्याचा उत्साह पाहिला आणि खऱ्या अर्थाने एक खऱ्या अर्थाने एक मन भरून आलं की आपण जे केलं ते सार्थकी लागलं. कारण शेवटी या सर्वसामान्य माझ्या बहिणी ज्या आहेत, काही लोक म्हणाले तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या आले खात्यामध्ये पैसे, खात्यात पैसे आले त्यांनी हात वर करा. आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा 30 सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तोपर्यंत आपल्याला अर्ज भरण्याची मुभा. काळजी करू नका, माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र आहे या वंचित राहणार नाहीत.
त्या सर्वांना ही योजना, या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील, काळजी करू नका. काही लोक म्हणाले, खरं म्हणजे आज मला खऱ्या अर्थाने आनंद आहे. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमच्या चेहऱ्यावरच्या भावना, हेच माझं टॉनिक आहे. आणि मग मी किती काम केलं, 24 तासातले 18 तास 20 तास 22 तास काम करून सुद्धा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, इकडे लाडके भाऊ पण आहेत, आणि गर्दी पाहिली की मला ऊर्जा आणि प्रेरणा येते. काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो. हेच माझं खऱ्या अर्थाने ऊर्जा आणि टॉनिक आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशाच खंबीरपणे उभ्या राहा. बिलकुल टेन्शन घेऊ नका. सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एकनाथ आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. यापुढे दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार. त्याच्यामध्ये कुणी माईकालाल आला तरी सुद्धा ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही. अनेक लोकांनी याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला, ही योजना फसवी आहे म्हणाले, ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे, ही योजना चुनावी जुमला आहे, खात्यात बहिणींच्या पैसे काय मिळणार नाही अशा अफवा सोडत होते. आणि कुणी कोर्टामध्ये गेलं, कोर्टाने त्यांना चांगली थप्पड मारली आणि फटकारलं, म्हणजे तुम्ही लाडक्या बहिणींच्या आड येऊ नका. आणि त्यांनी ज्यांनी खोडा घातला आहे, माझ्या बहिणीनं एवढंच माझं म्हणणं आहे, ज्यांनी या योजनेत खोडा घातला आहे त्या दुष्ट सावत्र भाऊंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा. कारण तुम्हाला 1500 रुपये आम्ही दिले याची पोटदुखी का? कारण ते म्हणाले, 1500 काय मिळते, तुम्ही काय विकत घेताय का, तुम्ही काय भीक देताय का, काय काय बोलले, काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्या बद्दल बोलायला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटली पाहिजे होती. अरे बाबा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना 1500 किंमत कळणार नाही, ती किंमत या माझ्या लाडक्या बहिणींना कळली आहे, या तुमच्या लाडक्या भावाला कळली आहे. कारण हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक सर्वसामान्य कुटुंबातून मी आलोय. मला ते दिवस आठवतात, माझी आई घर चालवताना कशी काटकसर करायची, कसे मनावर म्हणजे मन मारायची, हे मी पाहिलेलं आहे. आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस मी ठरवलं, आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल, आणि तो आम्ही घेतला. आज 1500 रुपये महिन्याला मिळतील. तुम्हाला मी एकच सांगतो, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या पायाखालचीच पाळू सरकली आहे. बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी असं या महाराष्ट्रामध्ये वातावरण चाललंय. आणि म्हणून मगाशी तानाजीराव म्हणाले, 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, तुम्ही जर आठवा 2 वर्षापूर्वीचा काळ, या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष सगळं ठप्प होतं, बंद होतं, सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामकाज, प्रकल्प, योजना सगळं बंद होतं. मला या ठिकाणी सांगावं लागेल, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना त्यांनी चालू केली, अनेक प्रकल्प सुरू केले, हे सगळे प्रकल्प बंद पाडले, त्यांची चौकशी लावली,
अरे शेतकऱ्यांसाठी योजना तुम्ही बंद पाडता, कुठं फेडाल हे पाप? आणि जेव्हा सरकार आलं, आम्ही ठरवलं, अडीच वर्ष बुक्क्याचा मार माझ्या आमदारांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी खाला. शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. सरकार असताना जेलात जावं लागलं. मग तानाजी राव इथं आहेत, दुसरा ज्ञानराज आमदार, दोघं होते. आणि त्यांनी मला सांगितलं, आता शिंदे साहेब आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. आणि मग आम्ही उठाव केला, संघर्ष केला. आणि जे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही आणलं, आणि बाळासाहेबांचं विचार सोडणारं सरकार उलथवून टाकलं, पाडून टाकलं, नवीन सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं. आणि तेव्हापासून पाहिलं, 2 वर्षामध्ये आम्ही एकही सुट्टी नाही घेतली. रात्री नाही, पहाटेपर्यंत आम्ही काम करतो. आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले. समृद्धी हायवे नागपूर मुंबई असे, मुंबईतले प्रकल्प, मेट्रो, सगळं राज्यभर जे प्रकल्प बंद होते ते सुरू केले. आज उद्योग आपल्याकडे येत आहेत. आज आपल्या राज्यामध्ये एकूण गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या आपल्या राज्यात आहे. आपलं राज्य नंबर 1 आहे. मागच्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये आपलं सरकार आपलं राज्य 3 नंबरवर गेलं होतं. मला अभिमान आहे. तुमच्या शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे पुन्हा हे राज्य नंबर 1 आलं. आज GDP असेल, परदेशी गुंतवणूक असेल, उद्योग असेल, या सगळ्यामध्ये आपलं राज्य पहिल्या नंबरला. आणि मग एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि त्यावेळेचं मला आठवतंय, हे सगळे शिलेदार सोबत होते. सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात, आम्ही सरकारला सोडून विरोधात गेलो. काय होईल ते होईल, परंतु बाळासाहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही. धर्मवीर आनंदिगे साहेबांचे विचार आम्ही सोडणार नाही. त्याला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी आम्ही तयार झालो. आणि आपण आशीर्वाद दिला, आपल्या शुभेच्छा मिळाल्या, आणि आम्ही काम करू लागलो. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 1500 रुपये. या 1500 हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीचं सरकार थांबणार नाही. तुम्ही या सरकारची ताकद वाढवली, बळ दिलं, तर 1500 चे 2000 आम्ही करू. आणखी ताकद दिली, 2000 चे 2500 करू आम्ही. आणखी बळ दिलं, तर 2500 चे 3000 आम्ही करू. तुमच्या हातात आहे. तुम्ही जेवढं बळ द्याल, 3000 पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही. कारण हे पैसे तुमचे आहेत, हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. विरोधक म्हणाले, बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढेल. अरे दुष्टांनो, काढायचं काम तुमचं आहे, द्यायचं काम आमचं आहे. तुम्ही 2.5 वर्ष हप्ते घेतले, आम्ही 2 हप्ते आमच्या बहिणींच्या खात्यात टाकले, 3000 रुपये. हे बदल आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो. मग म्हणाले, लाडका भाऊ काय, लाडक्या भावाचं काय करणार? आम्ही म्हणालो, लाडका भाऊ कधीपासून यांना दिसला? कधी सगळे भाऊ गेले सोडून, एकही नाही राहिला. बोललो, तरी सुद्धा आमचे लाडके भाऊ इकडं आहेत, लाडके भाऊ इकडं आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली. या योजनेमध्ये सुशिक्षित बेकार जे आहेत, 12वी डिप्लोमा डिग्री, त्यांना 6000, 8000, 10000 पर्यंत महिन्याला मानधन स्टायपंड चालू करणारं
हे देशातलं पहिलं राज्य आहे. माझ्या भावानो लक्षात ठेवा, ही योजना कुठल्याच राज्यात नाही. अप्रेंटिसशिप तुम्ही दुसरीकडे करताय, कंपनीमध्ये तुम्हाला करायला मिळेल, सरकारी कार्यालयात करायला मिळेल, पण त्याचे पैसे सरकार भरणार ही योजना आम्ही केली. कारण 10 लाख लोकांना आपण टार्गेट ठेवलेले आहे. वर्षभरात 1.5 लाखापेक्षा जास्ती माझ्या बांधवांची नोंदणी झाली आहे. तुम्हाला आणखी एक सांगतो, माझ्या तरुण भावंडांनो, माझ्या लाडक्या भावांनो, जर्मनी देशाबरोबर आपल्या महाराष्ट्राने करार केलाय आपले मंत्री केसरकर यांनी की 4 लाख त्यांना सुशिक्षित बेरोजगार मुलं असतील मुली असतील याची आवश्यकता आहे. आणि 2.5 लाख रुपये महिन्याला पगार त्यांना शिकवणार, ट्रेनिंग देणार, हे आम्ही का करतो? आमच्या राज्यातला तरुण तरुणी बेकार राहता कामा नये. आणि म्हणून युवा प्रशिक्षण योजनेत माझा लाडका भाऊ पण आहे आणि छोटी लाडकी भगी बहीण पण त्या योजनेमध्ये आम्ही घातलेली आहे. त्याचबरोबर 3 सिलेंडर माझ्या बहिणींना वर्षाला मोफत मिळणार. गॅस सिलेंडर 3 मोफत देणारी ही पहिली योजना आपण सुरू केली. मुख्यमंत्री लेख लाडकी योजना केली. जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, पाचवीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत त्या माझ्या मुलीच्या खात्यात 1 लाख रुपये जमा करण्याचं काम आपलं सरकार करत आहे. या योजना केल्या. एसटीमध्ये आपल्याला 50% सवलत दिली आहे. एसटीनी प्रवास कोण कोण करतं हात वर करा जरा. 50% सवलत दिल्यामुळे आता माझ्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा थांबा, मी 1/2 तिकिटात बाजार करून येते. याचाही फायदा झाला. एसटी महामंडळ म्हणालं, साहेब एसटी तोट्यात आहे, अजून तोट्यात जाईल. अरे बाबा, मी म्हणालो माझ्या बहिणींचा आशीर्वाद लागला तर तुझी तोट्यात गेलेली एसटी बाहेर येईल. फायद्याची तोट्यातली वर निघाली. जिथं आपल्या बहिणींचा आशीर्वाद तिथं काही तोट्यात जाणार नाही. आणि म्हणून जेवढं आपण देऊ तेवढं आपलं कमी होणार नाही. मला एक आठवतंय, माझ्या लहानपणीची आठवण आहे. माझ्या आमची काय परिस्थिती मोठी श्रीमंतीची नव्हती, बेताची होती, गरिबीची होती. पण आमचं शेजारी माझी मावशी एक आली, शेजारी राहणाऱ्या माझ्या आईनी सांगितले, एकनाथ बाबा त्याच्या त्या डब्यातले त्याला एक पेलाभर तांदूळ दे. मी गेलो, तांदूळ दिले, तांदूळ होते कमी. मी आईला म्हणालो, अरे कमी आहेत तरी तू द्यायला सांगितले. आई म्हणाले, लक्षात ठेव, दिल्याने कमी होत नाही, ते वाढत जातं, वाढत जातं, वाढत जातं. आणि त्यामुळे तीच तोच तिचा आशीर्वाद, ते तिचे बोल, त्या आठवणी आजही माझ्या कायम स्मरणामध्ये आहेत. आणि म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारचं काही कमी होणार नाही. सरकारचे पैसे तुमचे आहेत. विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार. अरे बाबा, तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाकट, निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत, प्रिंटिंग मिस्टेक. आम्ही नाही म्हणालो, आम्ही योजना डिक्लेअर केली. तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील, पण पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे. दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे. बाळासाहेबांनी सांगितलंय, शब्द देताना 10 वेळा नाही 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायचं नाही. आणि म्हणून कमिटमेंट इज कमिटमेंट. एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही.
आणि शब्द दिल्यानंतर ते काय कुठंतरी सिनेमात कोणतरी म्हणतो ना, एक बार कमिटमेंट करने के बाद फिर खुद की भी मैं सुनता नहीं, असं हे आपलं सरकार आहे, अशी महायुती आहे. कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोरं जायचं आहे. खोटं बोलून फसवून किती दिवस फसवणार? आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत, वयोश्री योजना आहे, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे, माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण 3000 रुपये येणार, त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा. तानाजीराव ज्ञानराज, आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा. शेवटी मी काही घरांमध्ये गेलो, मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजना, सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही देखील दररोज 15 ते 20 घरं जा, तिथल्या बहिणींना भावंडांना तिथल्या ज्येष्ठांना विचारा, सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही, मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा, त्यांना मदत करा. कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे, तो लाभ मिळाला पाहिजे. तानाजीरावांनी मगाशी सांगितलं, शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण. लोक म्हणाले, अरे हे सरकार तर दारोदारी भटकतंय. मी म्हणालो, मग काय दारी नाही जायचं तर का घरी बसायचं? घरी बसून सरकार चालतं? ऑफिसमधून मंत्रालयातून नुसतं बसून सरकार चालत नाही. फेसबुक लाईव्हवरून सरकार नाही चालत, तर फेस टू फेस करून आपल्याला सरकार चालवायचं असतं. लोकांमध्ये जायचं, लोकांशी संवाद साधायचा, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याची दुःख ऐकायची, हे करणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून आज आपण पाहिलं, अनेक योजना आपण केलेल्या आहेत. आणि एकदा तुम्हाला एकच सांगतो, विरोधकांना चिंता करण्याची कारण नाही, आम्ही पैशाची व्यवस्था पूर्ण आर्थिक वर्षाची केली आहे. सर्व योजनांसाठी आम्ही पैसे केलेत पूर्णपणे. या ठिकाणी काही लोक काही काय म्हणाले, योजना बंद होतील, पण जसा धनुष्यातून बाण सुटला की सुटला. मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आहे. माझा मुख्यमंत्री राहू द्या बाजूला, तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्यात या सर्व योजना कायम सुरू राहणार. हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रेग आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी भेटायला आलोय. काल माझ्याकडे एक प्रणाली बारड नावाची एक बहीण आली होती, तिने 1500 रुपयामध्ये घुंगरू कडीचा व्यवसाय केला, घुंगरू कड्या विकत घेतल्या. काल गणपतीला आली होती मुंबईत, 1500 रुपयाच्या घुंगरू कड्या घेतल्या आणि तिने एका ठिकाणी बसून त्या विकल्या. मी म्हणालो, किती पैसे मिळाले? बोले, 1500 चे 10000 रुपये मिळाले, 10000. आणि हा आनंद आहे, हा आनंद आहे. माझी एक लाडकी बहीण व्यवसाय करते, काही देवपूजेचं सामान, काही साड्या विकतात, काही. आता मी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माझ्या बहिणींशी बोललो मी, त्या म्हणाल्या, आम्ही 5 लोक एकत्र येऊन आम्ही व्यवसाय जो करतो त्याच्यामध्ये आम्ही हे पैसे टाकू आणि तो व्यवसाय वाढवू. म्हणजे नुसते पैसे घेऊन खर्च करणार नाही तर त्या व्यवसायामध्ये टाकणार. शेवटी ही अर्थव्यवस्था चालवण्याचं काम आम्हा लोकांपेक्षा या माझ्या महिला भगिनींनाच जास्त चांगल्या कळतात. कारण त्यांना महिना चालवायचा असतो, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, फीचे पैसे, कपड्याचे पैसे, हे सगळं भागवणाऱ्या या माझ्या बहिणी आहेत. आणि म्हणून आम्ही तुम्हाला 1500 थांबवणार नाही. या माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. हाच आमचा संकल्प आहे, हाच आमचा उद्देश आहे. जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदी योजना आणली,
ड्रोन दीदी योजना आणली, उज्ज्वला जनधन योजना आणली, महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या। म्हणून राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये हात पुढे करत आहे आणि अनेक योजनांच्या माध्यमातून महिला बचत गट आहे त्याला आम्ही ताकद देतोय। महिला सक्षम तर देश सक्षम, महिलांचा विकास तर देशाचा विकास। तानाजी रावांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून 4 कोटी माझ्या बहिणींची आरोग्य तपासणी केली। का? माझ्या बहिणी स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून 4 कोटी बहिणींची आरोग्य तपासणी झाली। आज 1.5 लाखाचा इन्शुरन्स महात्मा ज्योतिबा फुले योजना, 5 लाख आपण केली, सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या, 12.5 कोटी जनतेला 5 लाख रुपये वर्षाला उपचारासाठी ऑपरेशनसाठी सरकारने सुरू केले। हे सरकार आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे। आणि म्हणून एका घरात माझी जन्म झालेली मुलगी, माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, ज्येष्ठ शेतकरी असतील ते, या सगळ्यांना या योजनांमध्ये आम्ही घेतलंय। 7.5 HP ची मोटरने पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला या सरकारने वीज बिल माफ करून टाकलंय। हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार प्रधानमंत्री देतात, त्या 6,000 मध्ये आणखी 6,000 रुपये आपल्या सरकारने टाकलं। हे पहिलं सरकार आहे, पहिलं राज्य। येऊन 12,000 रुपये सरकार वर्षाला माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरते। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं सरकार। प्रीमियम हप्ता अगोदर शेतकरी भरायचे, आता सरकार भरते, शेतकऱ्यांनी फक्त 1 रुपया द्यायचा। हे सरकार आहे। सरकारने विचार केलाय की माझ्या या राज्यामध्ये या पस ज्या जेवढे कुटुंब आहेत या कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काही योजना लाभ मिळाला पाहिजे। मुलींचं शिक्षण आपण मफत केलं। मला तुम्हाला एकच घटना सांगायची आहे। मुलगी एक उच्च शिक्षण घेत होती, अर्धे पैसे सरकार भरत होतं, अर्धे पैसे तिच्या पालकांना भरायचे होते, पण अर्धे पैसे पण पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। रात्री 12:30 मी TV वर बातमी पाहिली आणि 1 तासाच्या आत मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला। माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, त्याच दिवशी आम्ही ठरवलं सरकार कुणासाठी आहे। माझ्या जर एका मुलीला उच्च शिक्षण घेता येत नसेल तर सरकार काय कामाचं आहे। आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलो उच्च शिक्षण जिला डॉक्टर इंजिनियर वकील जे व्हायचं आहे ते सगळे पैसे सरकार भरणार, सरकार त्याची पूर्ण 100% फी भरण्याचं काम करणार। हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला। आणि म्हणून मी म्हणतो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे गरिबांचं सरकार आहे, हे सर्वांचं सरकार आहे। तर म्हणून आज मला आनंद आहे खूप, या ठिकाणी आल्यानंतर आपले चेहरे पाहिल्यानंतर मला या योजनेचं सार्थक झालं असा समाधान आहे। काही एका घरात मी गेलो, त्या दिवशी एक छोटी मुलगी तिच्या आईला म्हणाली, आई बघ तुझा भाऊ आला आहे। मला मुख्यमंत्री पदापेक्षा हा भाऊ हा शब्द जवळचा वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो। आणि एक नातं जे आपलं आहे भाऊ बहिणींचं, यामध्ये कधी आमच्याकडून अंतर येणार नाही। हे रक्षाबंधन झालं, आता भाऊबीज येईल। ही ओवाळणी फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजेला नाही, ही दर महिन्याला ओवाळणी भावाची, या महायुती सरकारची,
हा माहेरचा हेर तुम्हाला दर महिन्याला न चुकता मिळणार असे योजना आम्ही करून ठेवली आणि याचा आनंद आम्हाला आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे, आपण मनात आणलो तर काही करू शकतो, सुरू असलेलं सरकार थांबवू शकतो, बदलू शकतो. ते आम्ही 2 वर्षापूर्वी केलं आहे. आणि आता राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी आई भवानी बनून सावत्र भावांचा देखील करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत, कारण त्यांनी या योजनेला विरोध केला आणि म्हणून घाबरलेत ते. म्हणून काय काय खोटं नाटक करून फेक नरेटिव्ह पसरवायचं काम या ठिकाणी करतात. आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतंय, सरकार मर्यादित नाही, अख्खा महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, हा आपला परिवार आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काम करतोय. मी आपल्याला एवढंच सांगतो, काही शंका बाळगू नका. मी आपल्याला एवढंच सांगतो, हे सरकार जे आहे हे सरकार आपलं आहे, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे, लाडक्या भावांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे. कामगार योजना, घरेलू महिला योजना जे आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला लाभ आहे, तोही आपण घ्या. आणि या सगळ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कारण राज्यकर्ते हे सर्वसामान्य घरातले आहेत. का तुमच्या पोटात दुखतं? एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर का तुमच्या पोटात दुखतं? का तुम्हाला पोटसूळ उठतो? का जळजळ होते, मळमळ होते? का शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये? सरकार आल्यापासून हे सरकार पडणार, एका महिन्यात पडणार, दुसऱ्या महिन्यात पडणार, असं करत करत तुमच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे आजपर्यंत या मुख्यमंत्री पदावर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कायम आहे. हे आशीर्वाद आपले सातत्याने पाठीशी ठेवा. मला एवढंच म्हणायचं आहे, माझ्या बहिणी माता तान भूक विसरून आपला प्रपंच चालवतात, स्वतःसाठी जगत नसतात, त्या दुसऱ्यासाठी जगतात. लेकरानं बटलं भूक लागली तर स्वतःच्या ताटातली भाकरी त्याच्या ताटात देते, आणि तांब्यावर पाणी पिऊन लोटावर पाणी पिऊन स्वतःची भूक मारते. ही माझी बहीण आहे, ही माझी माता आहे, या माझ्या भगिनी अशा प्रकारचं काम करतात. म्हणून आम्ही ही योजना केली आहे. आणि म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना करून काय चुकलोय? तुमच्या खात्यात पैसे भरून काय चुकलोय? हे विरोधकांना आपल्याला सांगायला लागेल. हे सरकार बोलण्याप्रमाणे करणार, आम्ही जे बोलणार तेच करणार, जे होईल तेच आम्ही बोलणार. आणि एवढंच आमचं म्हणणं आहे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हे आमचं, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून मी आणखी जास्त वेळ आपला घेणार नाही, फक्त मी आपल्याला एवढंच सांगतोय की शेतकऱ्यांना देखील काल कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये फार मोठा दिलासा मिळालेला आहे. यामध्ये जे किमान शुल्क जे ते रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं जे निर्यात शुल्क पूर्वीचं 40% होतं ते 20% केलंय. त्यामुळे कांद्यावरची निर्यात बंदी उठवल्यामुळे मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने आणि त्याचबरोबर निर्यात शुल्क $550 प्रति मेट्रिक टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा आहे. त्याचबरोबर यामध्ये कांदा निर्यातदारीला वाव मिळेल, शेतकऱ्यांना पैसे मिळतील. त्याचबरोबर सोयाबीनवर देखील कच्चं पाम तेल, कच्चं सोयाबीन तेल आणि कच्चं सूर्यफूल तेल यावरील शुल्क आयात शुल्क वाढवलंय. त्यामुळे
इथल्या मालाला तेलाला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्याचे दिवस चांगले येतील, यासाठी देखील मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज उजनीतून कोळगावमधील पाण्यासाठीची बैठक तानाजीराव येत्या 15 दिवसात मी घेतो आणि त्यामध्ये जे आपल्याला पाहिजे ते मिळेल. आपल्या हक्काचं पाणी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा नाही, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायला तुम्हाला जेवढा निधी लागेल तेवढा हा एकनाथ शिंदे देईल. आणि मला मगाशी एक पत्र आलं, त्या शिवाजी महाराजांच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील उभा करा, त्याला देखील पैसे कमी पडणार नाही. कारण हे देणारं सरकार आहे, देणारं सरकार आहे, घेणारं नाही. ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आरोप करताय, अरे किती आरोप करणार या एकनाथ शिंदेवर. मुख्यमंत्री झाल्यापासून आरोप आरोप आरोप, पण मी कधी आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं. मी माझ्या कामावर फोकस केला, काम म्हणून मी कामातून उत्तर देणार, आरोपाला आरोपाने तू नाही तर कामातून उत्तर देणार. तुम्हाला उत्तर येत्या निवडणुकीत ही माझी जनता, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, माझे लाडके शेतकरी, माझे ज्येष्ठ सगळे लोक तुम्हाला उत्तर देतील. कारण हा गरिबाचा पोरगा आहे, हा सर्वसामान्यांचा पोरगा आहे. मी म्हणतो, सगळे म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस. म्हणून मी जमिनीवरून चाललोय. ही जमिनीवर चालणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री होतो. म्हणून मी कालही माझ्या लाडक्या बहिणींनो भावांनो कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे, एवढं आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि त्याचबरोबर आणखी एक आपल्याला मी सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणारे लोक आज त्यांनी कर्नाटकमध्ये गणपती उत्सवाला मनाई केली, गणपती बाप्पाला अटक करण्याचं पाप केलंय. आणि अशा लोकांना जो गणपती विघ्नहर्ता आहे त्याला अटक करण्याचं पाप, गणपती उत्सव बंद करण्याचं काम कर्नाटकमध्ये आता सकाळी झालं. अशा काँग्रेसला धडा शिकवण्याचं काम कोण करणार मला सांगा. गणपती बाप्पाचा उत्सव चालू आहे आणि गणपती बाप्पाला अटक करता, गणपती बाप्पाचा उत्सव बंद पाडता, कुठं फेडाले पाप. आणि म्हणून काही लोक विदेशात जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करतात, देशाची बदनामी करतात. अशा लोकांना आपल्याला या देशातून, या राज्यातून, या काँग्रेस रूपी रावणाला हद्दपार करण्याची संधी आपल्या हातात आली आहे. माझ्या बहिणीने सांगा, तुम्ही हे पुण्याचं काम करणार की नाही हात वर करून सांगा. अच्छा, गणपती बाप्पाच्या विरोधामध्ये निर्णय घेणारे, आरक्षणाच्या विरुद्ध निर्णय घेणारे लोक जे आहेत यांना जागा दाखवण्याची आवश्यकता आहे. धन्यवाद. आणि म्हणून मी जास्त राजकारण करत नाही, कारणावर बोलत नाही, परंतु आज जे काही सुरू आहे आरोग्य सेवा, गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये तानाजीरावांचं नाव, आरोग्य विभागाचं नाव आलं, ही सेवा आहे. आम्ही सेवा करणारे लोक आहोत. आणि म्हणून मी आपल्याला शेवटी एवढंच सांगतो, तुमच्या प्रत्येक संकटात माझी तुम्हाला साथ आहे. माय बहिणींनो, तुमच्या सोबत हा एकनाथ आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. हॅलो, राखी रक्षाबंधन सुरूच आहे आपलं, राखीबंधन सुरूच आहे, हे सुरूच राहणार आहे. आणि हे तुमचं प्रेम असंच कायम ठेवा.
त्या माझ्या बहिणीची राखी घ्या इकडे बाबा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना, सरपंच मंडळी इकडे आहेत त्यांचं अभिनंदन करतो सगळ्यांचं, आणि तानाजीराव आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो. नजर पोचत नाही तिथपर्यंत माझ्या बहिणींची रांगा लागलेल्या आहेत, आणि म्हणून हे चित्र जे आहे हे चित्र दुर्मिळ आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद, सगळ्यांना सगळ्यांचे आभार.